नहीं, गटार आमोशा नहीं, नको त्या मार्गाने गेल्यानंतर गटार आमोशा होत नाही, तुमच्या आयुष्याचंच गटार होऊन जात. नमो माय भाषा. प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन भिन्न आहे, त्यामुळे भिन्न दिसतो. तो 2 दिवसापूर्वी रिबेकाच्या पुत्र्याचा दृष्टांत दिला होता, तो लक्षात घ्या, म्हणजे लक्षात येईल. वस्तू तीच आहे पण बघण्याची दृष्टी भिन्न आहे. तसं या ठिकाणी महाराजांनी जी दृष्टी दिली, मला असं म्हणायचं की दृष्टीने सृष्टी पालटते. सृष्टी तशीच असते पण दृष्टी आल्यानंतर सृष्टी पालटत नाही. दृष्टी आल्यानंतर सृष्टी पालटते. इतल्या कोणत्याही वस्तूमध्ये तुम्हाला काही फरक करता येणार नाही पण दृष्टी आल्यानंतर संपूर्ण सृष्टी पालटते. तसं अमृतानुभवाच्या माध्यमातून जग पालटायचं नाही, कारण तेवढे मोठे आपण नाही. आपल्यात आपल्याला पालट करता येत नाही, ते जगात कुठलं पालट करणार? पण बघण्याची दृष्टी जर पालटली तर निश्चितच जग पालटलं. हा एवढा मुद्दा लक्षात घ्या, म्हणजे अमृत अनुभवाने काय केलं एवढं लक्षात येईल. तेव्हा त्या दृष्टिकोनातून महाराजांची आपली ओवी चालली आहे. ऐसे निरुपम परी आपुलिये विलासवरी आत्मा राणीव करी आपुली आठाई. स्वयंप्रकाशाच्या घासी जेवीती बहु वेगेशी वेचने परी कुशी वाकही न पडे. स्वप्रकाशाचा घास लवकर लवकर घेतो आहे परंतु अन्नही संपत नाही व कुशीला खळगी पडत नाही. रिकामाच राहत नाही, सर्व तोच आहे, अंतर्बाह्य तोच भरलेला आहे. परिच्छिन्न वस्तूचं सेवन करतायत, अपरिच्छिन्न वस्तू ही एकरूप असल्याकारणाने तिथे कर्म राहत नाही, काही शिल्लक राहत नाही, केवळ वस्तू मात्र. काय शिल्लक राहतं? वस्तू मात्र. ऐसा निरुपम परी आपुलिये विलासावरी आत्मा राणीव करी. अशी आत्म्याची जो लीला आहे, आत्मलीला काल शब्द होता, होणारी लीला आपल्या आत दृश्य रूपाने आपणच आपल्याला पाहते. कोण पाहतो? जगत रूपाने परमात्मा आपल्याला आपण पाहतो. जगत रूपा मणी साठवून माते, आपल्यालाच आपण पाहतो. आपल्याला आपण पाहण्यामध्ये सुद्धा मोठा आनंद असतो. आपण आपल्याला आरशात पाहतो, आपला आनंद आपण बघतो. तसं परमात्मा विश्वामधून आपल्याला बघतो आणि एक एक कलाकृतीचा आनंद आपणच भोगत असतो. असं एखाद्या व्यक्तीने शून्यातून आणि घर उभं केलं, सुंदर फ्लॅट घेतला, मोकळा होता, एक एक वस्तू अगदी निवडून आणली घरामध्ये. काय निवड त्याचीच, पैसे त्याचेच, कमाई त्याचेच, आणली त्यांनीच. पण ते सजलेलं घर बघून तो इतका खुश होतो, खोलीत तर कोणीच नाही आणि बघून म्हणतो वाह क्या बात आहे. सजवलं कोणी? त्यांनीच. बघितलं कोणी? त्यांनीच. वाहवा म्हटली कोणी? त्यांनीच. त्याची वाहवा ऐकायला सुद्धा तिथे कोणी नाही पण स्वतः स्वतःची वाहवा ऐकतोय. तसं जगद रूपाने परमात्मा स्वतःचा आनंद स्वतः भोगत आहे. म्हणून ऐसा निरुपम परी आपुलिये विलासावरी आत्मा राणीव करी आपुली आठाई. आपणच आपल्याला जाणणे, आपणच आपल्या ठिकाणी भाग घेणे चैतन्याचा, यालाच चिद्विलास म्हणतात. उपमारहित निरुपम, त्याला निराळी उपमा देण्याचं काही कारण नाही. तया ते म्हणिपे अज्ञान तरी न्याय भरले राण, आता म्हणे तयाचे वचन उपासा मी. आता चिद्विलास जिथून तिथून आहे, इथे जिथून तिथून जर आत्मसत्ताच नटलेली आहे तर त्याला अज्ञान म्हणणं, ज्ञानेश्वर महाराज म्हणाले ठीक आहे बुवा, कमाल आहे तुमची. ऐसी आपुलिया विलासे, विलास तैसाच असे, कार्य कारण नसे निपटून येते. त्याला कार्य नाही, कारण नाही, जास्ती विषय वाढवत नाही. ज्ञानासी आपले ज्ञान, हे केचे हे तत्व कोण. ऐसे
ज्ञान काय आण कुठून आले? अरे कुठून आलं ज्ञान? ज्ञानाला ज्ञान स्वरूप आहे. तो कसा आहे? आत्मा कसा आहे? ज्ञान स्वरूप आहे. ज्ञान स्वरूप असल्या कारणाने त्याला निराळ ज्ञान प्राप्त करून देण्याची काही आवश्यकता आहे असं नव्हे. आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, तयापे मणिपे अज्ञान, प्रकाशरूप आत्मा पूर्ण त्याचा स्वप्रकाशाची विलासमान, त्याशीच जरी अज्ञान म्हणता तुम्ही तरी हा बोलपरी अनुभव विहीन. आणि न्यायासी चुकी जाण आता बोली बोलता ज्ञान ज्ञान किते. हे तुम्ही बोलताय ते बरोबर नाही आहे, चुकीचं बोलताय. अनुभवाशिवाय बोलताय. माझं बोलणं कळलं का? अनुभवाशिवाय बोलताय. तुम्हाला अनुभव नाही म्हणून तुम्ही असं बोलता. तसं इथे कसं आहे, प्रकाशरूप आत्मा जर आहे तर त्याचा स्वयंप्रकाशाचा विलास चालला आहे. स्वयंप्रकाशाच्या विलासाला तुम्ही तिथे अज्ञान म्हणूच कसं शकता? हा त्याचा सगळा विलास आहे. दिवा पेटल्यानंतर दिवा जरी स्वच्छ असला तरी त्याच्यातून जी मस येते ती काळी असते, बरं का? त्या ह्याच्यामुळे संबंध ती काचसुद्धा काळी होते. ते म्हणले, एवढा दिवा पेटला काळं का झालं? अरे काळं नाही आहे, तो त्याचा एक भाग आहे. तो त्याचा काय आहे? एक भाग आहे. ते अज्ञान नाही आहे, ते अज्ञान नाही आहे, तोही सुद्धा त्याचा एक भाग आहे. हे जेव्हा नक्की आपल्याला समजेल, नुसतं समजेल नाही तर गळी उतरेल, आणि गळी उतरून त्याची प्रत्येक कर्मामध्ये प्रतिती येऊ लागेल, तेव्हा ज्ञानोबारायचा चिद्विलास कळायला सुरुवात होईल. त्रिकाळी अनिश्चित ज्ञानाची तरी अज्ञानाची वाढी कैची, आता म्हणता ज्ञान ह्याची तरी उपहास आहो काना. त्रिकाल अनिश्चित म्हणजे कुठेही यत्किंचित फट नाही. अनिश्चित शब्दाचा अर्थ काय? कुठेही यत्किंचित फट नाही, शिरायला जागा नाही, शिरायला जागा नाही. मग कुठेही शिरायला जागा नाही तर येतो संबंध ज्ञानाचा प्रकाश असताना तिथे अज्ञान शब्द आलाच कुठून? अज्ञान शब्द आला कुठून? आता करणीस अज्ञान केवळ वाचारंभण. आता अज्ञान शब्द वापरणं हा केवळ वाचारंभण, वाचारंभ म्हणजे कौतुक. काय उदाहरणार्थ, आपला मुलगा आहे जवळ बसलाय, जरा इकडे तिकडे करतो, काय रे गाढवासारखा करतोस? आता हा जर गाढवतो बाप कोण? उघडणे आलं ना. हा जर गाढव आहे तर वरचा कोण? इतका खोलवर जायची गरज नाही. त्याला गाढव म्हणणं हे वाचारंभण आहे, विलास आहे, विलास आहे. ते पूर्ण आतमध्ये गेलं, आई बाबा मला गाढव म्हणले, जाऊ दे रे, त्यांना सवय आहे, त्यांना तसं म्हणून बरं वाटतं ना, बोलू दे. काय त्याच्यात आहे? तू काय गाढव झालास का? नाही, केवळ वाचारंभण. तसं यांना जगत हे माया कार्य अज्ञान कार्य आहे म्हणून जर बरं वाटत असेल बोलू दे ना. काय फरक पडतो? नाही, काय 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 फरक काय पडतो? काही फरक पडत नाही. काय काही जण म्हणाले, बाबा महाराजांना अमृतानुभव सांगतायत नाही? बरं, नाही सांगतायत, काय बिघडलं? ज्यांना वाटतं व आम्हाला कळतं ते येतील, तुला नाही कळलं येऊ नको. कुठे बैठलं? कुठे खुर्ची रिकामी राहते? नाही राहत, नाही का? हा म्हणून मी कधी वादातच जात नाही. काय हा थेमचं तुमचं बरोबर नाही? म्हटलं, हे बघा, तुमच्या घरी येईन जेव्हा मी करीन तेव्हा बरोबर न ठरवा, माझ्या घरी आहे बरोबर काय आणि चूक काय? व्हॉट्स युअर प्रॉब्लम? तुम्हाला प्रॉब्लेम नाही, मला प्रॉब्लेम नाही. हा नुसतं बाहेर राहून चौकशी करण्याला काय प्रॉब्लेम आहे? कुठेतरी मी आत्ता वाचलं पेपरमध्ये होतं, वायरला जाऊन वेळ फुकट घालवतात. ठीक आहे, हे पूर्वीपासूनचं म्हणणं आहे, आलं का लक्षात? हां, तू घरात बसून, आता मी जास्ती बोलत नाही वाकडं, हां जास्ती वाकडं बोलत नाही. कुणी ठरवायचं वेळ वाया जातो का न जातो? नाही, आमचा वेळ सत्कारणी जातो का वाया लागतो हे आमचा आम्हाला ठरवू द्या ना. तुम्ही कोण ठरवणार?
तुम्ही दारू प्यायला गाता, नको ते गाता, आज तर गटार आहे। अडीच 3000 शेळ्या गावात आल्यात, बकऱ्या पूजा करण्याकरता। तुम्ही तुम्ही हत्या करता त्याला आम्ही नाव ठेवलं नाही, आणि वारी करणार त्याला नाव ठेवणार तुम्ही कोण? चढ्या भावाने विकत घेता? नाही म्हटलं, आता हा उद्यापासून श्रावण सुरू झाला, एक महिना खायचं नाही। नाव फार आपली माणसं सुद्धा हुशार आहेत, पूर्वज गटाराम अशा। त्याचा अर्थ असा आहे, आज इतकं खातून इतकं पेतो की घरी येतच नाही, रात्री गटारातच पडतो, म्हणून गटाराम अशा। काय इथे कोणी घरी शिजवून आलेलं नाही ना? बघा बुवा, विचार करा, अवघड होईल। नाही नाही, गटार आमोशा नाही, नको त्या मार्गाने गेल्यानंतर गटार आमोशा होत नाही, तुमच्या आयुष्याचंच गटार होऊन जात। ज्याच्यातून घाण वाहते ते गटार, तसं तुमच्या जीवनामधून जर घाण बाहेर पडत असेल तर तुमचं संपूर्ण जीवन हेच गटार आहे। म्हणून शब्द चांगला दिलाय, दुसराही एक चांगला शब्द आहे, गटार गंगा। हा शब्द काय वापरलाय? गटार गंगा। कारण का? ते गटार सगळे गंगेत मिळतं, ते गंगेचं पाणी सुद्धा खराब झालेलं असतं, पण ती गंगेतून आल्या कारणाने गटार गंगा। कळलं का तुम्हाला? असंही आहे, पुष्कळ विश्लेषण आहे। तसं इथे आता कारणास्या ज्ञान केवळ वाचारंभण आहे। काय वाचारंभण? ते वाचारंभणे करून ज्ञान ज्ञानत्वा नाही सांडी, ज्ञान ज्ञानपणाला कधी सांडत नाही। ई विषयी निरूपण दृष्टांत सवर्तमान पुढील पदी जाण बोलतो असे। आता याबद्दलच आम्ही तुमच्याशी पुढे बोलतो। जगत हा केवळ चित्प्रकाश आहे, ज्ञानाचा प्रकाश आहे, त्यांनी कोण अज्ञान म्हटलं हे आम्हाला कळत नाही। आता बघा, महाराज या ठिकाणी म्हणतायत, प्रकाशिते अज्ञान ऐसे म्हणे हन, निधी दाविता अंजन म्हणजे जैसे, सुवर्ण गौर अंबिका न म्हणजे काय कळिका तैसे, आत्मप्रकाशा का ज्ञानवादू। ज्या ज्ञानाच्या योगाने सर्व जगात प्रकाशले जाते, ज्या ज्ञानाच्या योगाने सर्व जगत प्रकाशले जाते, त्याला त्या ज्ञानाला अज्ञानवादनी अज्ञान म्हणाले तर काय म्हणावं? एकच सांगतो विषय पुढे जातो। महाराज म्हणाले, तरी निधी दाविता अंजन न म्हणजे काही? आता दृष्टीला विकसित करणाऱ्या वस्तूला काजळ म्हणत नाहीत का? काय म्हणायचं त्यांना? आता बघा, समजून सांगतो। ते काजळ घातल्यानंतर जरा डोळे स्वच्छ होतात, त्याचं नाव काय? अंजन आहे, अंजन, पण म्हणता काजळ, बरोबर आहे ना? नाही म्हटलं जरा ते काजळ घातलं, दृष्टी स्वच्छ झाली, पाणी वाहून गेलं। ज्याने दृष्टी साफ होते, ज्याने दृष्टी प्रकाशमय होते, त्या अंजनाला तुम्ही काजळ म्हणता। काय सांगायचं कळलं का? आता कळलं का नीट अर्थ? अहो, त्याने ते काजळ घातलं, डोळे स्वच्छ झाले, पाणी वाहून गेलं, म्हणून लहान मुलांच्या डोळ्यामध्ये पूर्वी ते काजळ घालत होते, आता काही घालत नाहीत। काय त्यांचं असेल? काय काय म्हणतात बुवा ते, काय ती मस आहे ती? जाऊ द्या, इतकं तपशिलात मला तुम्हाला सांगायचं नाही, काही नडलंही नाही। तसं काजळ कुणी करत नाही, ती वात लावायची असते, त्याला एंडेल तेल लावायचं असतं, त्याच्यातून असं ते वर अशी ती वा धूर जातो, तो चिकटतो, तो काढायचा आणि त्याच्यामध्ये एरंडेल तेल टाकून करायचं आणि त्याचं नाव काजळ। बरं का? हां, जाऊ, त्याच्यामध्ये पुष्कळ सांगायचं आहे। डोंगर आला तर काय, आमका आला तर काय, त्याच्यावर मुलगी होते का मुलगा होतोय? जुन्या बायकाने विचार की काय आहे का? आता कोणी काजळी घालत नाही, आला का लक्षात? आता पूर्वी सुरमा तरी घालत होते, हे गवई वगैरे अशा काळा सुरमा घालत होते, आता नाही। आता आय लायनर आलं, काय आता आय लायनर आलं, ते असं घ्यायचं डोळ्यावर फिरवायचं काळ।
आता काय ते काय डोळा मोठा दिसायचा आहे का लहान दिसायचा आहे, काही काही फरक पडत नसतो. म्हणून तुम्ही जर कधी शूटिंग बघितलं असेल तर तिथे प्रत्येक 5 मिनिटाला पुन्हा ते हे पाणी मारतात ना, असं असं करतात, कारण ते जे इथे लेप दिलेला असतो ना, प्लॅस्टर केलेलं असतं, ते पडून येतं. नवीन प्लॅस्टर केलं की त्याने रोज पाणी मारत राहावं, आणि जेवढं पाणी माराल तेवढी ती भिंत घट्ट होते. तसं ते पुटं जी चढवलेली असतात त्याला हळू लाडून असं ते घ्यायचं, फिट्ट बसतं. काय ज्याने दृष्टी साफ होते असं जे अंजन, त्या अंजनाला तुम्ही काजळ म्हणता, मग ज्ञानाला तुम्ही अज्ञान म्हणणारच, विशेष काय फरक आहे, विशेष काय फरक आहे म्हणताच तुम्ही. म्हणून महाराज म्हणाले, सुवर्ण गौरी अंबिका न म्हणजे काय काळिका तैसा आत्मप्रकाशा का ज्ञान वादू. त्याचप्रमाणे सोन्याची गौरवर्ण लखलखीत असलेली देवी, बघा काय ज्ञानोबर आहे, शोधून काढतात बाकी. सोन्याची कालीमाता केली आहे काय, कालीमाता माहिती आहे ना, आपल्याकडे जास्ती नाही आहे, ते कलकत्त्यामध्ये काली आहे ती, अशी आहे. तो रेडा खाली आहे, रेड्याला मारला तर रेड्याचं मुंडकं आहे, आणि पायाखाली तिचा नवरा आहे, त्या नवऱ्या छातीवर पाय ठेवून उभी राहिली आहे. एक्सलंट पोज, वेडिंग फोटो काढायचा असेल तर तुम्ही कळलं नाही दिसत, बरं सांगतो काय झालं. महिषासुर मर्दिनी तर विषयच आहे म्हणून सांगतो. तिने त्या महिषासुराला मारला, मारल्यानंतर ती इतकी चिडली, इतकी चिडली, इतकी रागवली, भयानक. एक लक्षात ठेवा, पुरुष चिडला तर त्याला मिठी मारून आवरता.